नमस्कार मंत्र आरोग्याचा मंडळी. काल आपण पाहिलं की 8 प्रकारचं पाणी असतं, ते कसं असावं, ते कसं असतं याविषयी पण आपण त्याचे गुण बघितले. आता नदी कुठून कुठं वाहते यावर सुद्धा पाण्याचे गुणधर्म अवलंबून आहेत बरं का, आणि असं आयुर्वेदात सांगितलंय. पश्चिमेला वाहणाऱ्या वेगवान निर्मळ प्रवाह असणाऱ्या नद्यांचं पाणी हे पथ्यकर असतं, तर पूर्वेला वाहणाऱ्या मंद प्रवाह असलेल्या गढूळ नद्यांचं पाणी हे मात्र रोगकारक असतं. मलय हिमालय या पर्वतावरच्या कड्यांवरून उफाळून वाहणाऱ्या नद्यांचं पाणी उसळून फुटत असल्यानं ते पथ्यकर असतं. तर ज्या नद्या संथपणे भूप्रदेशावरूनच वाहतात ना, त्यांचं पाणी कृमिरोग, हत्तीपाय, हृदयरोग, कंठरोग आणि शिरोरोग निर्माण करणारं असतं. पूर्वेकडे वाहणाऱ्या उज्जैन, कोकण, माळवा या प्रदेशातल्या नद्या कुष्ठरोग, पांडुरोग, शिरोरोग निर्माण करतात. समुद्राचं पाणी तर त्रिदोषकारक असतं. आता पिण्याला अयोग्य पाणी कुठलं, तर जीवजंतुयुक्त दूषित पाणी, विषारी साप असलेलं, ज्यात प्राण्यांचं माणसांचं मलमूत्र झिरपतं, वाहतं, मृतदेह टाकलेलं, कुचकं गवत, कचरा, घाण टाकलेलं, वाळलेल्या पाल्यापाचोळ्याचं खच पडलेलं, ज्यावर सूर्यचंद्र किरण वारा पोहोचत नाही अशा कोंदड जागेतलं, किडे पडलेलं, पावसाचं पाणी ज्यात वाहून येतं असं गढूळ रंगमिश्रित, विषारी पदार्थ मिश्रित म्हणजेच सध्या कारखान्यांमधून सोडलं जातात तसे पदार्थ मिसळलेलं, फेसाळ, चांगली चव नसलेलं, दुर्गंधी येणारं, अगदी गढत किंवा अगदी थंड, पावसाळ्याच्या सुरुवातीचं असं सगळं पाणी हे पिण्यासाठी आणि त्याचबरोबर आंघोळीसाठी सुद्धा वर्ज्य मानावं. आता पाणी शुद्ध कसं करावं याविषयी ऐकूया उद्याच्या भागात. नमस्कार.